चंद्रकुमार यशवंत ठाकूर, मी कळवा प्रभागात राहतो. मी राजसाहेब आणि जाधव साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मनसे वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्यांचे जे काम आहे ते राजसाहेबांचे आणि अविनाश जाधव साहेबांचे जे काम आहे ते मला एवढे आवडलेले आहेत की त्यांच्या मनाचं माझ्या मनावर ते परिणाम झालेले आहेत. त्याचे की माझं नाव अक्षय नंदकुमार ठाकूर, मी कळवा प्रभाग समितीत राहत असून माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेत प्रवेश केलेला आहे. तर ठाणे महानगरपालिकेत जो कोणी उमेदवार राहील कळवा कळव्यातून ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्यासोबत आम्ही ताप्तीने काम करून सर विजय मिळवून देऊ. ॲक्च्युली राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला होता असं बोलावं लागेल, कारण ज्याप्रमाणे त्यांच्या नगरसेवक काम करत आहेत आजच्या कंडिशनला, जे कोविडमध्ये पण ज्यांनी काम नाही केलेलं आहे, तर आमच्या पोरांनी कामं उतरून केलेली आहेत. कळवा भागा, मुंब्रा भागा, त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जे मी काम करतो आहे त्याला अभिप्रेत होऊन, राजसाहेबांच्या विचाराने अभिप्रेत होऊन, जे लॉकडाऊनमध्ये आमच्या मनसैनिकांनी काम केलं आहे आणि जी विचारधारा मनसेने जी घेतलेली आहे पहिल्यापासूनच होती, ज्या आझाद मैदानाच्या नंतर सगळ्यांनी कळलं हिंदुत्व काय असतं, त्या विचारांनी देखील प्रेरित होऊन आज मुंब्र्यातून प्रभाग 31 खूप साऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. बघतच असेल तुमच्या माध्यमातून मागील एक महिन्यापासून, आत्ता हा मला वाटतं 6वा ते 7वा प्रवेश असेल कळवा मुंब्रा विधानसभेच्या मार्फत. राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक नवीन तरुण तसेच आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष असतील अविनाश जाधव साहेब, अभिजित पानसे साहेब, राजू पाटील साहेब आणि रवींद्र मोरे साहेब यांच्या कुठेतरी नेतृत्वावर लोकांचा विश्वास पडायला लागलेला आहे व जास्तीत जास्त लोक आज इतर पक्षांना मनसेमध्ये प्रवेश करत आहेत. हा माझा विधानसभेतून आज 7वा प्रवेश आहे. आज नंदू ठाकूर जे इतर पक्षात म्हणजे सेनेमध्ये होत्या, सेनेतनं यांनी परत मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचं पक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर येत्या येणाऱ्या भविष्यात मनसे पक्ष नक्कीच मजबूत आणि खंबीर करण्यासाठी आम्ही सर्व सक्षम असू व येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा झेंडा कळव्यामध्ये नक्कीच तुम्हाला फडकलेला दिसेल. वाटतं की मागच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे महाराष्ट्रात काम केलं, जे ठाण्यात काम केलं आहे, त्याच्यामुळे अनेक तरुण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येण्यास सुरू झालेले आहे. आणि मला वाटतं जे उत्तम काम करतात त्यांच्याकडे लोक थांबतात. तुमच्याकडे सत्ता आहे का, तुमच्याकडे काम करण्याची धमक आहे, हे आत्ताच्या तरुणांमध्ये एक फरक तरुणांमध्ये जाणवायला लागलेला आहे. आणि आत्ताचे तरुण हे सत्तेकडे न जाता कामाकडे जातात असं दिसण्यात येतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मागच्या काही दिवसात ठाणे, पालघर, वसई, विरार इथून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील अशाच मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. भविष्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अशाच प्रकारची इनकमिंग सुरू राहील.